प्रभात मित्रांनो, मी अभिजित भरत पेंडणेकर माझ्या नवीन मराठमोळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज आपला दापोली शहरातला दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललोय दापोली शहरात फिरायला. काल आम्ही दापोलीपासून केळशी या गावात राहिलो होतो, त्यामुळे आज आपण विचार केला की दापोलीतली जी काही स्थळं आहेत, देवस्थानं आहेत, त्याला आपण भेट देऊया. चला मग माझ्यासोबत दापोली शहर फिरायला. सुप्रभात मित्रांनो, आता आपली अशी दिवसाची सकाळ झालेली आहे आणि आता आपण दापोलीत फेरफटका मारायला निघालेलो आहे आणि आज आपण चाललो आहे आता कड्यावरच्या गणपतीला जो आंजरलेला आहे. सकाळी तर निघालो, आता बघू आपल्याला अजून कुठे आणि कसं फिरता येतं ते. गणपतीच्या जवळ पोहोचूया, लवकरच आपण आपण बाप्पाचं दर्शन घेऊ आपल्या. बघू गर्दी आहे की नाही, कारण सध्या कोविड सिच्युएशन, सध्या सगळे जे लॉकडाऊन होता तो हटवला आहे, त्यामुळे पर्यटकांची गर्दी दापोलीत आपल्याला भरपूर बघायला मिळते. बघू आता आपल्याला मंदिरात किती वेळ लागतो. चला मग आता आपण पोहोचलो आहे कड्यावरच्या गणपतीच्या इथे. माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर कड्यावरच्या गणपतीचं मंदिर आहे. आपल्याला आतमध्ये काही शूटिंगची परवानगी नाही आहे, गणपतीच्या गाभाऱ्यात, त्यामुळे मी बाहेरची थोडीफार शूटिंग आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूया आपण मंदिराचा इतिहास काय आणि कसा आहे ते. पण इकडचं सौंदर्य हे अप्रतिम आहे. जर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं इथे लावलेली आहेत, त्यामुळे या मंदिरात अजून शोभा वाढते आणि इथे आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं आहे. तुम्ही पण एकदा नक्की या मंदिराला भेट द्या असं मी तुम्हाला नक्की सांगेन. मित्रांनो, कड्यावरच्या गणपतीबद्दल सांगायचं झालं तर हे गणपती मंदिर कड्यावर असल्यामुळे ह्याला कड्यावरचा गणपती असे संबोधले जाते. गणपतीचे मंदिर हे पूर्णपणे पूर्वाभिमुख आहे. किनाऱ्यावर अजरालयेश्वर हे शंकू महादेवाचे व सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरं होती. जशी जशी पाण्याची पातळी वाढू लागली तसे तसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले, त्यामुळे गणपतीने आपला मुक्काम हा जवळच्या कड्यावर हलवला. कारण मंदिराच्या वाटेवर गणपतीचा एक पाय उमटलेला आहे. गणपतीने समुद्रातनं टाकलेले हे एक पाव म्हणून त्याची भक्तिभावाने सुद्धा पूजा केली जाते. अजरालय या मंदिरावरूनच पुढे आंजरले असे नाव ह्या गावाला पडले अशी समजूत आहे. नंतर गावच्या लोकांनीच ह्या टेकडीवर हे गणपतीचे व महादेवाचे अशी दोन देवळं बांधली. यालाही आता खूप काळ लोटल्यामुळे ती थोडी जीर्ण झालेली आहे. त्यावेळी रामकृष्ण हरबर्ट निसुरे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा. मंदिराची लांबी ही 55 फूट, रुंदी 39 फूट आणि उंची 62 फूट आहे. मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजेच मोगल, रोमन, गोथक शैलीचा अंमल दिसतो. मंदिराचा 6 फूट उंचीचा एक दगडी तट सुद्धा आहे. गणपतीच्या मूर्तीबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर गाभाऱ्यातील गणेशाची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून 5 फूट सिंहासनाधिष्ठित आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉक पासून बनवलेली आहे.
ही मूर्ती तैल रंगाने रंगवलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या सुमारे 1 फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारातच आपल्याला काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे दिसते. मंदिराच्या चारही कोपऱ्यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ती 600 वर्षापूर्व जुनी आहेत असे सांगितले जाते. ह्या गणपती मंदिरात माघी गणपती उत्सव हा जोरदार साजरा केला जातो. आणि आता मग आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि मंदिराच्या ठीक मागच्या बाजूला गणपतीरायाचं पाऊल उमटलेलं आहे, तर त्याचं एक छोटंसं मंदिर तिथे खाली बांधलंय. चला मग जाऊया आणि आपण त्या बाप्पाच्या पावलाचं पण दर्शन घेऊया. चला मग. बाप्पाचं पाऊल उमटलेलं हे भारतातील कदाचित एकमेव मंदिर असावं जे इथे अंजारल्यात कड्यावरचा गणपती म्हणून फेमस आहे. बाप्पाचं पाऊल बघण्याचा योग आज आपल्याला मिळतोय हे खरोखरच नशीब म्हणायला हवं. अशा प्रकारे आज कड्यावरच्या गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि खरोखरच खूप आनंद झाला. मी आजचा हा माझा ब्लॉग इथे संपवत आहे. कुठल्याही कारणास्तव माझा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.